तेच आपण की नाही आज भोपळ्याची भाजी बनवणार आहोत, शेंगदाण्याचा कूट टाकून. त्यासाठी भोपळ्याची मी साल काढून घेतली आहे. पाठीमागचे आणि पुढचे थोडेसे कट केले आहे. साल काढल्यानंतर भोपळा असा दिसतो. साल या पद्धतीने आपण काढणार आहोत. बारीक पीसेस केल्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत. कढीपत्ताही त्यामध्ये धुवून घेणार आहोत. पातेल्यामध्ये थोडेसे तेल गरम झाल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर जिरे, मोहरी आणि लाल मिरची आपल्याला हवी तशी. बघू शकता लाल मिरची, थोडंसं किंचित काळा मसाला, जिरे आणि हळदीपूड आपण मोहरी आणि आता भोपळा स्वच्छ धुवून आपण त्यामध्ये टाकलेला आहे. मोहरी आणि कढीपत्ता आणि लसूण आधी टाकलेलाच आहे. आता सर्व एकजू करूया आणि चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर, थोडेसे चवीपुरते मीठ. मी थोडंसं अर्धा भोपळा घेतलेला आहे. मला अर्धा भोपळ्याचा गोड शिरा बनवायचा आहे, त्यामुळे मी तो ठेवून दिलेला आहे. बघू शकता आता थोडेसे किंचित पाणी टाकून भोपळा शिजून देऊ. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट मीठ करूनच ठेवलेला आहे, तो मी त्यामध्ये ॲड करणार. थोडीशी कोथिंबीर पेरणार आहे. बघू शकता आता आपला भोपळा मंद आचेवरती शिजून देऊ. थोडं पाणी आटल्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया. बघू शकता आपला भोपळा शिजतच आलेला आहे. बघू शकता मस्तपैकी अशी तरी आलेली आहे. आपण शेंगदाण्याचा कूट थोडासा ॲड करूया. बघू शकता आपण हवा तेवढा आपण टाकू शकतो. बघू शकता आपली रेडी झालेली आहे भोपळ्याची भाजी. बघू शकता आपली भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे. खूपच सुंदर असे लागते ही, तुम्ही ट्राय करून बघा.